वाले साहब तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवा। सलमान खान फार्म हाउस वरती आराम करत होता ते दाखवा। आराम करत असताना त्याला साप चावला ते दाखवा। तो साप विषारी होता का बिनविषारी होता याच्यावर एखादी चर्चाच ठेवा साहेब, तुम्ही नुसता रिपोर्टच दाखवला। सलमान खानला आता कोणत्या दवाखान्यात नेलंय, त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीनं चालू आहेत हे सुद्धा सविस्तर दाखवा, आणि उपचारानंतर सलमानची प्रकृती कशा पद्धतीने हे सुद्धा एकदा सविस्तर तुमच्या टी व्हीवरती दाखवा। आणि हे सगळं दाखवून झाल्याच्या नंतर एखाद वेळेस तुमचा रिपोर्टर पाठवा आमच्या वावरामध्ये। रात्री 1 वाजता लाईट येते, आणि 1 वाजता लाईट आल्यानंतर 1 वाजता तुमच्या रिपोर्टरला नाईट ड्युटी लावा एक दिवस साहेब, आणि पाठवा आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं। हातामध्ये एक टॉर्च आणि हातामध्ये काठी घेऊन आमचा शेतकरी रात्री 12 असो 1 असो वावरामध्ये वावराच्या दिशेनं चाललेला असतो। त्याच्या आजूबाजूला असणारी प्रचंड मोठी संकट आहे, ती संकटं तुमच्या कॅमेऱ्यात एकदा कैद करा साहेब, आणि तुमच्या टी व्हीवरती दाखवण्याचा प्रयत्न करा। रात्री 1 वाजता तो शेताला पाणी देतोय, सऱ्यामध्ये दंडामध्ये इकडं तिकडं फिरतोय, आणि पाणी शिरल्यानंतर भेगडीमध्ये असणारे जनावर असतील, गिच्चूकाटे असतील, या सगळ्यांशी तो लढतोय साहेब। एकदा अंधारात प्रकाश टाका तुमच्या कॅमेऱ्याच्या साह्यानं। वावरा स्टार्टरमध्ये पाईपामध्ये भेगडीमध्ये साप असतात हे सुद्धा एकदा तुमच्या टी व्ही चॅनलवरती कळू द्या साहेब। फार्म हाऊसवरती सगळी आलिशान व्यवस्था असताना सुद्धा, आजूबाजूला लोक आहेत, सगळी व्यवस्था आहे, लाईट आहे, बीट आहेत, हे सगळं असताना सुद्धा तिथं साप येतो आणि तो सलमानला चावतो। पण साहेब हातामध्ये फक्त एक टॉर्च आहे, आणि जो आजूबाजूला सगळा अंधाराचा समुद्र पसरलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त इवलीशी टॉर्च घेऊन आमचा शेतकरी तिथं राहतोय। काही सोयीसुविधा नाही, कसल्याही पद्धतीनं काही नाही। किती मोठी संकटं आजूबाजूला असतील एकदा तुमच्या रिपोर्टरला हे चित्र आणि चित्रांकन कैद करायला सांगा साहेब। माणसाला कुत्रा चावल्यानंतर तुमच्यासाठी बातमी होत नाही साहेब, माणूस कुत्र्याला चावल्यानंतर तुम्ही लगेच त्याच्या बातम्या करायला लागता, आणि अशी जर अवस्था असेल तुमच्यासाठी माणूस महत्त्वाचा नसेल तर तुम्ही आमच्या शेतकरी बापाचं दुःख काय दाखवणार आहात। नशिबातर आमुच्या कसल जीन, अंधारल्या वाटेवर उजेडाला भीन, आभाळाकड बघून रोज लागते रे आस, मनी राहतो एका भाकरीचा ध्यास।